प्रश्न आलाय का? ह्याचसाठी तुला माझ्यासोबत ठेवलं होतं का? अभ्यास कर अभ्यास कर असं सतत तुझ्या मागे लागलो होतो ते तुला चांगले मार्क मिळावे म्हणून. अरे आतापर्यंत तुझ्या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं पण आता बस झालं. काका प्लीज ना, काका नको ना, प्लीज काका नको. तू निघून जा, माझे पैसे काही वर नेले तुझ्यावर खर्च करायला. आणि हे बघ, हा असा गरीब गाई सारखा चेहरा करून माझ्यासमोर उभा राहू नको, काही फरक पडणार नाही मला. चल जा काका, प्लीज ऐक ना काका, काका नको ना, काका प्लीज ना, नको ना काका, प्लीज ऐक ना माझं. हे तुझं सामान घे आणि गावी निघून जा. काका प्लीज ना काका, एकदा ऐकून घे ना माझं चुकलं का? आता काहीही ऐकून घेणार नाही, खूप ऐकून घेतलं तुझं. तू जा निघून, चल जा. काका नको ना काका, प्लीज काका, प्लीज काका, काका प्लीज दारूगण ऐकून घे ना माझं प्लीज. शांत का बसलाय? चांगलं काय झालं? रडतोय कशाला? मी काकाला समजावत आपली. हा मी समजवते पण झालंय काय काय नाही आता मला सांगितलं नाही तर त्यांना काय समजवणार? मी नको समजवतो, मीच वाईट आहे गं. गावी पण सगळ्यांना त्रास दिला, इथे येऊन चाळीतल्यांना तुला काकाला सगळ्यांना त्रास दिला. आता मला तुला त्रास नाही द्यायचा, तू नको समजव. जा ठीक आहे, नाही सांगायचं तर नको सांग, पण मी इथंच बसणार. तू बसून काय करणार? जा ना, झोप ना, जाऊ. मला झोप नाही येते. म्या ना, म्या इथे बसून ना तारे बघणार. किती बघता रा, किती बघ, कुठला कुठे? मला नाही दिसत आहे. एक काम कर, डोळे बंद कर, डोळे उगडल्यानंतर ना मध्ये दिसव तुला. अगं पण कसं दिसेल? नाही दिसणार. ऐक ना माझं, एकदा डोळे बंद कर ना. कर उघड, उघड. हे तो बघ, सोबत दिसला तारा. माग काय मागायचं ते पटकन. कसलं भारी आहे, पण तुला कसं कळलं? मी आता असाच अंदाज बांधला. असच हसत रा, या चाळीची शान आहे तू. अगं कसली शान, मी साधा सेमिस्टर नाही पास होऊ शकलो. सेमिस्टर म्हणजे सामायिक परीक्षा. अच्छा, म्हणून काकाने तुला बाहेर काढलं? हा त्याच पण बरोबर आहे ग. तू माझ्यासाठी एवढं सगळं करतोय आणि मी परीक्षेत नापास झाल्यावर त्याला वाईट वाटणारच ना. तू शांत होय, तू टेन्शन नको घे. टेन्शन तर पुढे कॉलेजमध्ये नापास झालं म्हणून आई बाबांना भेटायला बोलवलंय आणि आई बाबा नाही आले तू कॉलेजला बसायला नाही देणार मला. हा मग घेऊन जा ना. कसं घेऊन जा, आई बाबा गावी आहेत ना, त्यांच्या खूप अपेक्षा आहेत ग माझ्याकडून. त्यांना कळलं तर किती वाईट वाटेल. तर तुला असं का कळलंय ना, मग ठीक आहे. पण आई बाबांचं काय करू? ते मी बघते काय करायचं, तू टेन्शन नको. म्हणजे तू जर काकाचं ऐकणार असशील आणि मन लावून अभ्यास करणार असशील ना तर मी आवडे तुझ्या कॉलेजमध्ये तुझी आई बनू. खरंच? खरंच येशील ना? ये, मी सगळं ऐकेन, मी काकाचं, मी काकाचं सगळं ऐकेन. तू खरंच येशील? खरंच ये. पण काकाचं काय करायचं, तो अजूनही चिडलाय माझ्यावर. बघ मी काय करते ते. मान्या तू अजून इथेच? तुला गावी जा म्हणून सांगितलं होतं ना समीर साहेब.
भानू तू इथे आणि आता एवढ्या रात्रीला घराबाहेर कशाला काढलं? त्याला विचार, तोच सांगेल. सांग ना. नाही, तुमचं रागवणं बरोबर आहे, पण तू का माणसाकडूनच होतात ना. सुधरेल तो, त्याला घरात घ्या की नाही सुधारणार तो. मला चांगलंच माहितीये ना. नाही काका, मी खरंच सुधरेल. मी तू सांगशील तसं करेन. प्लीज ऐकून घे ना माझं. प्लीज ए तू गप्पा बस. हे बघा, जर तुम्ही त्याला घरात घेतलं नाही ना, तर आपली मैत्री तुटली. तू म्हणजे म्हणजे तू मला मित्र मानतेस? थँक्यू थँक्यू. आता तू म्हणतेस म्हणू ना. ए मन्या, चला ते आता कस झोप आता निघालीस. थांब ना, थोडा वेळ गप्पा मारूया. नाही, मला लई झोप आली. मी जाते झोपायला. बाय. मोन्या, छान दिसते ना मी? हो, म्हणजे काय छानच दिसतेस मोन्या. हो, अरे कधीतरी स्वतःहून जरा कौतुक कर ना बायकोच. छान दिसतेस म्हणालो. अग शोभे, कुणाकडून कौतुकाची अपेक्षा करतीस? याच्याकडून सर. अहो नाही, तसं नाही, मी म्हणणार तेवढ्याच दिनी. गप आता तू. बरं शोभे, तू येतेस ना लग्नाला? चल ना, तयार हो ना. नाही नाही, मी नाही येणार लग्नाला. मला कंटाळा आलाय. मी ना त्या शोरूम मध्ये जाते ग, तिथे ना सेल लागलाय. ते काहीतरी ते स्टॉक क्लिअरन्स का काहीतरी म्हणतात ना, तो आहे सेल. अरे वा, काल तर माझी केवढी काळजी करत होतीस. आई, एकटी जाऊ नकोस हा. आणि आज माझ्यापेक्षा तुला त्या साड्या महत्वाच्या वाटायला लागल्या. आता तुझं तुंतून सुरू करू नकोस हा. अगं, इतक्या महागड्या साड्या स्वस्त्यात मिळणार आहेत का आपल्याला? तेही बरोबरच आहे म्हणा. मास्टरड्याकडून तर अपेक्षा करायची सोयच नाही. दोन वेळेला खायला मिळत हेच नशीब आहे आपलं. आई, अगं काय झालं? बघतोस काय? कांदा दे लवकर. हो, आणतो आणतो. हो, तुम्ही काय करताय? अरे बोलतोस का? दे ना लवकर. आलो आलो. आणि कांदा हा दे. बर ठीक आहे, चल मी तुला रिक्षात बसवून देते. चल मास्टर ड्या, तुझ्यावर गप्पा मारत बसू नकोस. काम कर. काम कर, काम करतोय करतोय. अरे शोभा, कांदा राहिला मध्ये रस्त्यात, परत त्रास झाला तर कांदा कुठे शोधणार? घेऊन जातेस काय? मला एक कळत नाही, तुम्ही का करता? जाऊ दे ना त्यांना. ते कसे वागतात तुमच्याशी? जाऊ दे, त्यांचा स्वभाव आहे, आपण कशाला तसं वागायचं? मला नाही आवडत तुमच्याशी कोणी वाईट वागले. सगळी कामं उरकून घेतो, अजून कामावर जायचंय मला. झाली समती काम, अजून काय आहेत का मला सांगा. तुम्हाला किती सांगितलं तरी तुम्ही काय ऐकणार नाही. मला सगळी कामं झालीत, माझं डायरेक्ट मी बुटीकला जातो. आज तरी वेळेवर जाईन. हा बिंदास जा. काय हो, एकदम खुश दिसतय. हा मी आज खुश आहे. काय झालं ते म्या नाही सांगू शकत. अहो असं काय, सांगा ना. म्या ना एकाला मदत करणार, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करणार. हो काय काय प्रॉब्लेम काय? नाही नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी समजा ठीक करीन. तुम्ही जा कामाला. बर, मी निघतो. बेशिस्त मुलं, कॉलेजमध्ये अभ्यास करण्यासाठीच येताना रे. का आणखी कशासाठी? तुमच्या घरच्यांना वाटत असेल आपलं मूल किती गुणी आहे ते. पण मी सगळ्यांना ओळखू नये हा, म्हणूनच मी तुमच्या पालकांना आज इथे बोलवलंय. कळू दे त्यांना आपला मुलगा परीक्षेमध्ये काय गुण उधळतो ते, काय दिवे लावलेत त्यांनी कॉलेजमध्ये. कुठे तुझे आई वडील?
येऊ का? या. आई करे तुझी हो वाटत वाटत म्हणजे हा मी आतेची आईच आहे. हो माझी आईच आहे. ते वाटत चुकून निघून गेलं. निघून गेलं मनोज जिभेवर ताबा हवा हा माणसाच्या. सॉरी मॅडम ते चुकून झालं. आता नाही परत बोलणार. मला कशाबद्दल बोलवलं मी असं की काम टाकून आली. सॉरी पण काय करणार. मुलांच्या या अशा वागण्यामुळे पालकांना कॉलेजमध्ये बोलून घेणं खरं तर चुकीचं आहे. पालकांनाही कळायला हवं ना म्हणून तुम्हाला अर्जंटली इथे बोलून घेतलं. नाही नाही बरोबर आहे. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणारच नाही ना. आम्हाला उगीच वाटतं आमची पोरं अभ्यास करतात म्हणून. पण तुम्ही सांगितलं तरच आम्हाला कळणार. हा हो ना. मुळात कॉलेज अभ्यासासाठी असतं ह्याचाच विसर पडत चाललाय यांना. अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये रस असतो यांना. नाही नाही तो अभ्यास करेल. मी जातीने लक्ष दे. आणि हो त्याच्या वडिलांना पण मी बोलवायला सांगितलं होतं. कुठे आहेत याचे वडील? ओ मात्र अजून किती वेळ लागणार आहे? किती वेळ असंच बसून राहू आम्ही? नाही नाही होतं झालं. देतो देतो लवकरच देतो. या मात्रांचं ना नेहमीच झालंय. स्वतः ऑफिसला लेट यायचं, कामं वेळेत पूर्ण करत नाहीत आणि मग यांच्यामुळे मॅडम आपल्याला लेट सोडतात. अगं देईल की तो इतका आरडाओरडा कशाला करताय? बोलल्या वकिलीनबाई बोलल्या. हा मात्रे मी तुम्हाला माझा पेपर घेऊन यायला सांगितला होता. आणलात का तुम्ही तो? हो सॉरी हो गडबडीत विसरलो. हो सॉरी सॉरी. अहो मात्रे कसं हो तुम्ही एकही काम वेळेत पूर्ण करत नाही. आता एवढा वेळ काय मी हातावर हात धरून बसून राहायचं का? अगं माया मोहन कटिंग करतोय ना. झालं की देईल. हो म्हणजे मॅडम आल्या की आपल्याला नुसतं बसलेलं बघितलं की आपण मॅडमचा ओरडा खायचा. हो ना. मग काय जाऊ दे ग. यांना खूप पुळका आहे ना मात्रेंचा. अहो मी काय विचारते वडील कुठे त्याचे? ओ सॉरी मी जरा फोन घेते. हॅलो. देवा आजचे दिवस फक्त वाचो. मी आव तर मंगळवारी अनवाणी पाया पडायला येत. मी बंक नाही करणार कधीच. देवा आजचे दिवस वाचो. आई कापड कुठे? काय तू इथे काय करतोय? मला पण तोच प्रश्न पडलाय. मी इथे काय करतोय? मला मी इथे काय करतोय? तुम्ही काय करताय? काय हा मी करते तुम्हाला फोन. मला वेळ झाला की मी कळवते तुम्हाला. आपण मन्याचे पप्पा. ओ मिस्टर मालवणकर. बी कम्फर्टेबल. पण हे काय घेऊन आलात तुम्ही? बाबा पप्पा का? पप्पा पप्पा थँक्यू. पप्पा थँक्यू. तुम्ही काम सोडून आला सगळे. आता मी थँक्यू. तुम्ही का आलोय मलाच कळत नाहीये. आणि या कोण आहे? या माझ्या प्रिन्सिपल मॅडम. नमस्कार. नमस्कार. पण तुम्ही असे का आला आहात? अहो मी असं आलोय म्हणजे काय मुलं फक्त नापास झाल्यावर शाळेत येत काय? मी दोन आठवडे घरी बसला असता म्हणजे कळलं असतं त्याला. अहो मिस्टर मालवणकर तुम्ही यायच्या आधी तुमच्या मिसेसला सगळं समजावून सांगितलंय मी. पण मला एक कळत नाही तुम्ही ही मेजरिंग टेप आणि कात्री कशासाठी घेऊन आला आहात? मेजर टेप? त्याच्या बोटांची माप घ्यायला मेजर टेप आणली आहे. नको नको ते टायली करायला पाहिजे. मॅडम समोर केस कापून मालवणकर सोडा त्याला. आहोत मी त्याला समजवलं आणि मारण्याने नाही प्रश्न सुटणार. आणखीन चिघळेल आहे. पप्पा शांत व्हा ना. मॅडमने सगळं समजवलंय.
या पुढे लेक्चरला बसत जा आणि बाईंची पुन्हा कंप्लेंट फसकून टाकेन. चल घरी तुला ताप, चल घरी. अहो मालवण कर, मारण्याने काही होणार नाही, आणखीन चिघळेल. हे बघा, मी त्याला मगाशी समजवून सांगितलंय, तुम्ही पण जरा समजून घ्या आणि त्याला पण समजवा. हा थँक्यू. हा लय उपकार झाले तुमचे. अहो उपकार कसले आले त्यात, पण तुम्ही त्याला घरी गेल्यावर मारू नका. असं लग्नाचं जेवण जेवले बरं वाटलं, नाही तर मास्टर याच्या हातचं खाऊन ना तोंडाला बाबळी चालत. मास्टरड्या मन्या दो बाजूला बया कोण आहे? मिली दिसतच नाहीये मला. अरे ही रोहिणी, रोहिणीकडे मास्टरड्या कशाला गेलाय? भानू कुठे? भानू ती चेंज करायला गेले ना. मास्टर द्या मन्या, हा काय करतो याच्या बरोबर? चला 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 चला. भानू ही तर काय करते बया? एक 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 मिनिट, माझी एक वही राहिली, मी घेऊ नको पटकन. थांब थांब. हो मला सांगा नक्की मी काय केलं, तुम्ही माझ्याकडनं काय करून घेतलं, मी कसा आलो इथे? अहो काय नाही, ते प्रिन्सिपल मॅडम आहेत ना, त्यांना मनाच्या वडिलांना भेटायचं होतं, मग मला कोण सुचलंच नाही म्हणून मी तुम्हाला बोलवलं. अहो काय करताय तुम्ही? अहो हे बरोबर नाही, अहो पकडले गेलो असतो आपण, असं काय करतो मालक मी असताना तुम्ही कशाला टेन्शन घेताय? चला चला चल इकडे मालक. हा असं काय? किती वर्षांनी दिसलीस ग. हो ग. बस 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 बस. काय घेशील तू, चहा कॉफी थंड काय मागो ग? काही नको काही नको. मी खाली लग्नाला आले होते ना, भरपूर जेवण झाले माझं, आणि खिडकीत बघितलं मी तुला. चला रोहिणीला भेटूया. हा ग, आपण लहानपणी एकत्र शिकलो, एका शहरात राहून सुद्धा आज आपण किती वर्षांनी भेटतोय बघ. बरं ते जाऊ दे. मगाशी बाहेर तू कोणाशी बोलत होतीस? अगं ते माझ्या एका विद्यार्थ्याचे आई वडील होते. मन्याचे? मन्या मन्या नाही, मनोज. मनोज आहे त्याचं नाव. मनोज? पण मला ना जे आपण वागलो ते चुकीचं वाटतं, अशाने आपण ना कोणाची तरी फसवणूक करतो. मला त्या टाइमला मला जे सुचलं ते मी केलं, तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर मी सॉरी म्हणते. काका जाऊ दे ना, आता तर झालंय ना सगळं, माझं चुकलं मी परत असं नाही करणार. पण भानू काका खरंच थँक्यू. अरे मेलो काका, मेलो आता वाटलं ना. काय काय झालं? काय आता समीर काका घराच्या बाहेर काढणार मला? अरे पण काय झालं काय म्हणे? खरंच वाट लागली आपली. मी येतो. कुठे जाताय? थांबा काय ते बघत मी निघतो. ते मावशीं बरोबर ते आहेत ना, म्हणजे नक्की काहीतरी गोळे. भानू तू का मला वाटू शकते? या करते काहीतरी. चला चला चला. अहो इकडं चला. नको नको. आणि स्वच्छ आहेस आणि ती ना मिस्टर मालवणकर. मॅडम तुम्ही इथे कशा काय आलात? अहो माझी मैत्रीण राहते इथे, तिच्याकडे आले होते मी.
मैत्रीण कोण कोण मी मी आहे तिची बाल मैत्रीण रोहिणी माझ्या कुटुंबाची तुला ओळख करून देते हा शोभे ए शोभे